सदलगा येथील कल्पवृक्ष मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड सदलगा बँकेची दुसरी शाखेची चांद शिरदवाड येथे उद्घाटन करण्यात आले. शाखेचे उद्घाटन नान्नीचे परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक संघ स्वामीजी संस्थान मठ नांदणी यांच्या हस्ते फीत सोडून उद्घाटन करण्यात आले. यानंतर बँकेचे अध्यक्ष श्री मल्लाप्पा तवणकी आणि चेअरमन श्री कुमारभाऊ बदनिकाई यांनी स्वामींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष श्री मल्लाप्पा तवणके ग्रामस्थांना आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते औषधे योग्य दरात आहेत ते खरेदी करा आणि बँकेशी व्यवहार करण्यास आवाहन केले. ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗಳು ನಂತರ ನಡೀತಾವ ನಡೀತಾವ ಅಂತ ನಾನು ಹೇಳೋದು ಹೇಳ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರೂ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಇದ್ರೊಳಗೆ ಏನು ಸ್ವಾರ್ಥ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಿಲ್ಲ. ಇದ್ರೊಳಗೆ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಫಾಯ್ದಾ ತಗೋಬೇಕು ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಹೆಚ್ಚು ಅತಿ ದೃಢ ಸದೃಢ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೇನಿಲ್ಲ. ಸದೃಢ ಆಗ್ಬೇಕು ಯಾರನ್ನೋರ ಸಾಲ ತಗೊಳ್ಳೋರು ಯಾರಿದಾರೋ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ. ಸಾಲ ತಗೊಳ್ಳೋರು ಹೆಚ್ಚು ನಾವು ಸಾಲ ಬಡ್ಡಿ ಕೊಟ್ರೆ ಬಿ ನಮ್ಗೆ ಫಾಯ್ದಾ ಹೆಚ್ಚು ಆಗತ್ತೆ. ಇಕ್ಕತ್ತಾರೆ ಕಮ್ಮಿ ಕೊಟ್ರಂದ್ರೆ ಸಾಲಗಾರ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಉಳಿಯೋದೆ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಏನಾದ್ರೂ ಅದರ ಬಡ್ಡಿ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಏನಿದ್ಲೆ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಉಳ್ಕಿರ್ತೈತಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ತತ್ವ ಏನಿತ್ತಿತ್ತು ಅವ್ರು ನಮ್ಮ ತತ್ವದೊಳಗೆ ಹೆಚ್ಚು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಬೇಡ, ನಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಫಾಯ್ದೆ ಬೇಡ, ಇದ್ರ ಉಪಯೋಗ ಸಾಲಗಾರ ತಗೊಳ್ಳಿ. ಜಾ ಜಾ ಬ್ಯಾಂಕ ಆಮ್ಚಾ ಗಾವತ್ ನಿಘಾಲ್ಯಾ ತ್ಯಾ ಸರ್ವ ಬ್ಯಾಂಕ ಪ್ರಗತಿ ಪಥಾವರ ಆಯ್ತು. ತುಮಚೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಏಕ ವೇಗಳಾ ಆಗಳಾ ಉಪಕ್ರಮ ಘೇವನ್ ಯಾ ಗಾವತ್ ದಾಖಲ ಝಾಲೆಲೆ आणि या बँकेचा विकास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष आणि आता 25 वर्षात पदार्पण करणार आहे. आणि मला आत्मविश्वास आहे तुमच्या संस्थेची वाटचालच मुळात वैचारिक तुमची अशी एक प्रकारची एक शिस्त या संस्थेला लावलेला आहे. मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी सदरगा ही जी शाखा आहे ते 24 वर्षे चांगल्या पद्धतीने चालून 25 वर्षांमध्ये पदार्पण करता ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि पूर्वीच्या स्वामीजींच्या द्वारे 24 वर्षे ही शाखा चालली आणि आम्हीही असा आशीर्वाद देतो इथून पुढच्या काळामध्ये ही शाखा असंच निरंतरपणे सर्वांना सेवा देत राहो आणि सर्वांच्या हिताचे कार्य करत राहो. आणि डीएपी गोबर 1550 ಆಗ್ತಾ ಇದೆ. 20-26 ಆಗ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಏನಕ್ಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇಂಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಸೊ ಕಂಪ್ನಿಗಳ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಿದೆ, ಸಬ್ಸಿಡಿಗಳು ಹೊರೆ ಆಗ್ತಿದೆ. ಸೊ ಆ ಕಾರಣದಲ್ಲಿ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನ ರೈತರಿಗೆ ಇದರಿಂದ ತೊಂದರೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. यावेळी श्री शरद लडगे, अशोक उगारे, पायगोंडा पाटील, संजय पाटील, अशोक बाजक्के, श्रीमती लता पाटील, सौ साधना बदनिकाई, गावातील सुरेश खोत, शशिकांत नलवडे, अण्णा पाटील, अशोक पाटील, शीतल लडगे, आरे पाटील, जयगोंडा पाटील मोठ्या संख्येने मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आणि कार्यदर्शी दीपक नकाते, मलिकवाड शाखेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.